तर रनिंग वॉर्म अप करण्याच्या अगोदर आपल्याला काही नॉर्मल एक्सरसाइज करावी लागतात, कारण ज्या वेळेला प्रॅक्टिस करताना आपण ग्राउंडवर येतो त्यावेळेला काहीशी एक्सरसाइज न करता डायरेक्ट रनिंग चालू करतो, त्यामुळे आपल्याला एकतर जास्तीत जास्त दम लागतो, तसेच आपली बॉडी टाईट होणं आणि इंजुरीचे चान्सेस सुद्धा वाढू शकतात. तर हे संपूर्ण प्रॉब्लेम न होण्यासाठी आपल्याला हे एक्सरसाइज करायचे आहेत, कारण हे एक्सरसाइज केल्यामुळे म्हणजे जसं काही आपण एखादा रनिंग किंवा समजा एखादा वर्कआउट केल्यामुळे आपला जो मसल्स ताणलेला असतो तसेच आपली जी बॉडी पेन आहे ती निघून जाते आणि आपली संपूर्ण मसल्स रिलॅक्स होतात आणि आपली बॉडी एक परफेक्ट रनिंग करण्यासाठी रेडी होते. आणि महत्वाचं म्हणजे आपला जो हर्ट रेट आहे तो हळूहळू वाढून एकतर स्टॅमिना आपला चांगला इन्क्रीज होत असतो, त्यामुळे आपल्याला आपला दमसुद्धा आपल्याला कमी भरत असतो. तर ह्या सर्वासाठी आपल्याला हे एक्सरसाइज करायचे असतात. तर ह्यालाच आपण एक आपण डायनॅमिक स्ट्रेचिंग सुद्धा म्हणू शकतो. तर बघूया आपण नक्की डायनॅमिक स्ट्रेचिंग कसा करायचा. आपल्याला मान वर करायचे आहे, मान वर करून आपल्याला स्ट्रेच करायचे आहे, त्याच बरोबर खाली डाऊन साइडला परत साइड चेंज वर खाली करायचे साइडला. त्यानंतर वर हात प्रेस करायचा अशा प्रकारे, नंतर दुसरा हात, तसेच समोर त्याच बाजून दुसरा हात, त्याच्यानंतर शोल्डर अप करायचा, अप करायचा डाऊन करायचा, अप करायचा डाऊन, त्याचबरोबर खांद्यावर हात ठेवायचं, नंतर गोल फिरवायचा परत उलट, त्यानंतर पायात जरा थोडं अंतर घ्यायचं आणि एक हात असा खाली प्रेस करायचा आणि आपल्याला वरती हात सेम खाली घ्यायचा आहे अशा प्रकारे, त्याच साईडला साईड चेंज. आता आपल्याला दोन्ही हाताचा वरती प्रेस करायचं आणि पुढे आपल्याला कमरेतनं बेंड न होता आपल्याला काय करायचं, पुढं समोर आपल्याला हात स्ट्रेच करायचे. तसेच साईडला थोडस एक दोन सेकंद आपल्याला होल्ड करायचे आहे बॉडी, साईड चेंज, नंतर थोडं नॉर्मल बेंड होऊन आपल्याला आपल्या कोपराच्या मदतीने आपल्याला हा गुडका आपल्याला साईडला प्रेस करायचा आहे, ज्यामुळे आपली मसल्स फ्लेक्झिबिलिटी चांगली वाढू शकते. चेंज, तसेच गुडक्याला हात पकडून आपल्याला वर छातीकडे खेचायचा आहे. तर हे एक्सरसाइज केल्यामुळे आपली जी मसल्स फ्लेक्झिबिलिटी आहे ते चांगली वाढू शकते आणि आपल्याला इंजुरी होत नाही. तसेच पाठीमाग लेग चेंज, तसेच समोर आडवा असा पाय, असा पाय पकडून आपला वर प्रेस करायचा आहे, दोन सेकंद होल्ड करायचं, दुसरा पाय, तसेच आपल्याला स्ट्रेट उभा राहून आपल्याला खाली बेंड व्हायचं, पाठीमाग हात लावून असं प्रेस करायचं, एक दोन सेकंड होल्ड करायचं, त्यानंतर आपल्याला खाली आपला अँकल प्रेस करायचा, परत पाठीमाग हिल, परत आउट साइड, परत लेग चेंज. हे केल्यामुळे एक तर आपल्याला आपला आपण रनिंग करताना
आपला पाय असा आडवा तिडवा पडला तर आपल्याला जास्त करून स्ट्रेच होत नाही, किंवा आपण म्हणतो ना आपला पाय ट्रे झाला एकतर आपल्याला सुचतो त्यानंतर, तर त्यासाठी आपल्याला हे स्ट्रेचिंग करायचं आहे. दिस इज आउटसाइड इनसाइड. त्याचबरोबर आपल्याला एक गुडघा पुढे न्यायचा आणि पाठीमागं, आणि आपल्याला हे एक्सरसाइज करायचं असताना काय करायचं आहे बघा, हा गुडघा पुढे प्रेस करायचा आणि हा पाठीमागं स्ट्रेट ठेवायचा, आणि हे केल्यावर आपला जो काप्स आहे पाठीमागं तो स्ट्रेच होतो, तो मसल्स ताणलेला असतो तो ठीक होतो आणि मसल्स रिलॅक्स होतो. दिस इज पाठीमागं, दिस इज लेग चेंज. तेच करायचं. लास्ट म्हणजे आपल्याला दोन्ही पाय क्रॉस ठेवायचे आहेत आणि साईडला तसेच समोर परत साईडला परत समोर साईडला अशा प्रकारे दोन्ही बाजूनी आपल्याला प्रेस करायचे आहे. नंतर लेग चेंज 1 2 3 1 2 3. तर अशा प्रकारे आपली संपूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन एक परफेक्ट रनिंग करण्यासाठी तयार झालेली आहे.